ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जुना चंदूर रोडवर उसाला आग, 40 एकरातील ऊस जळून लाखोंचं नुकसान. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या जुना चंदूर रोड जवळ उसाच्या शेतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 40 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. या सुमारे 10 शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. घटनास्थळी अग्निशामकच्या 4 गाड्या दाखल झाल्या होत्या. इचलकरंजी शहर परिसरामध्ये उसाच्या शेतीला आग लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. आज जुना चंदूर रोड परिसरात असणाऱ्या उसाच्या शेतीला शॉर्ट सर्किटने आग लागून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यामध्ये 40 एकर ऊस जळून खाक झालाय. या घटनेची माहिती शेतकऱ्यांना कळताच आग विझवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा आटोकाट प्रयत्न केला. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. यामध्ये राजू कुरुंबडे, शंकर तरंगे, शीतल तरंगे, राजू किनिंगे, कुलकर्णी, जितेंद्र खोत, गरगटे आदी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.